नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि अलीकडे सारखे विद्यार्थ्यांचे मेसेजेस आहेत, फोन आहेत की सर म्हणजे मुलाखत यादी केव्हा लागेल, विथ इंटरव्ह्यू यादी केव्हा लागेल. आणि म्हणल्यासारखं आपण बघत आहोत की शासनसुद्धा अंत पाहतंय. बघा, शासन आपल्याला सांगते त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे आपल्यासमोर मांडत आहे, पण तरीही आपलं समाधान होत नाही आहे. एक संयमाचा जो बांधा आहे तो विद्यार्थ्यांचा तुटत चाललेला आहे. विद्यार्थी त्यांच्या भावना बोलून दाखवत आहे, आपल्याला सांगत आहे की मला असं करावं वाटतं, तसं करावं वाटतं, एवढे मार्क्स आहे, होत नाही आहे, याद्या एवढ्या लेट होत आहे, आणि महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा. तर त्याच्यामुळे आपण एक महत्त्वाचा मुद्दा इथे की अभियोग्यता धारकांनी काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तत्पूर्वी तुम्ही जर समजा आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा, म्हटल्यासारखं शासनाने आपल्याला झुलवत ठेवणे हा प्रकार या ठिकाणी केलेला आहे, लक्षात घ्या. बघा, शासनाने आपल्याला जे विद्यार्थी आधीच्या राऊंडमध्ये लागलेले होते तर त्यांच्यासाठी काय म्हणू, तर 12 जुलै ते 15 जुलै 2024 या कार्यकाळादरम्यान, म्हणजे या 12, 13, 14, 15 तर ह्या तारखेदरम्यान ऑप्टिंग आऊटची सुविधा अवेलेबल करून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर 15 याद्या केव्हाही लागू शकतात असं सर्वांनी सांगितलं होतं. 15 जुलैच्यानंतर याद्या केव्हाही लागू शकतात असं सांगितलं होतं. पण या घटनेला आता जुलै महिना संपूर्ण संपलाच आहे, तरीही यादीचा काही पत्ता नाही, आणि त्याच्यामुळे अलीकडे आपला जो अभियोग्यता धारक आहे ह्याच्या संयमाचा बांध तुटल्या जात आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आम्हाला काय सांगितलं गेलं की 24 जुलै ते 26 जुलै, लक्षात घ्या, 24 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान यादी लागेल, 24 जुलै आणि 26 जुलैच्या दरम्यान यादी लागेल असं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर 24 जुलै उलटला 26 जुलै उलटला, संपूर्ण महिना या ठिकाणी काय म्हणून संपत आला, लक्ष द्या. हा, संपूर्ण महिना या ठिकाणी उलटलेला आहे, तरीही काही यादीचा या ठिकाणी पत्ता लागत नाही आहे. तर त्याच्यामुळे बघा, आपण जे बघत आहोत तर इथे पुन्हा आता अलीकडे मग नंतर काय म्हणून सांगा, इथे एक पुन्हा कारण आपल्याला दिलं जात आहे, ते म्हणजे कारण कसं आहे सर, निरंतर पाऊस. बघा, पाऊस तर हे पाऊस आहे, नेटवर्कचा इश्यू आहे असं बोलल्या जात आहे. बघा, पाऊस आहे, नेटवर्कचा इश्यू आहे, लक्षात घ्या. आणि पाऊस आणि नेटवर्कचा इश्यू असल्या कारणानं तर मला एक सांगा, हा पाऊस फक्त काही पुण्यातच पडत आहे अशातला भाग नाही. बघा, हा जो पाऊस आहे तो फक्त पुण्यातच पडत आहे बाबा अशातला अजिबात भाग नाही आहे. तर पाऊस संपूर्ण कुठे आहे सर, महाराष्ट्रभर आहे. पण मला सांगा, तुम्ही स्वतः नेटवर्क वापरता, मोबाईल वापरता, मग तुम्ही मोबाईल वापरता, तुम्ही तुमच्या मोबाईलमधल्या नेटवर्कमध्ये असा कोणता फरक पडलेला आहे, तुमचा नेटवर्क कुठे डाऊन होतं. बघा, तांत्रिक गोष्टीबद्दल जर समजा आपण बोलायला गेलो, मग ही गोष्ट कसं होते, आपले फोन येणे, मॅसेजेस येणे, आपण आपल्या फोनमधलं जे काही नेटवर्क आहे, आम्ही स्वतः ब्रॉडबँड वापरतो, ह्याचं जे नेटवर्क आहे, चालू पावसामध्ये जे आमचे लाईव्ह क्लासेस सुरू आहे महाराष्ट्रभर, जे यूट्यूबर्स आहेत त्यांचं जे लाईव्ह आहे, तर हे सर्वच्या सर्व सुरूच आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पावसामुळे पुण्यातील नेटवर्क कोलमडले आणि या गोष्टी, तर या गोष्टीमध्ये कुठेतरी काय म्हणून सांगा, या अधिकारी वर्गाबद्दल शंका वाटायला लागते, हा महत्त्वाचा विषय. तर आता असं करत करत यांनी काय केलेलं आहे माहीत आहे का, की आजपर्यंत म्हणजे 30 जुलै आणून यांनी ठेपवलेलंच आहे. आणि 30 जुलै आणून ठेपवल्याच्यानंतर आता आमचा अभियोग्यता धारक किंवा आमचे जे नेते आहे, लक्षात घ्या, या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात की केव्हा लागेल, मग अधिकारी म्हणेल अमुक तारखेला लागेल, तमुक तारखेला लागेल. आणि वेगवेगळे जे अधिकारी आहे तर वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देतात, त्या अधिकाऱ्यांच्या मतामध्ये काय नाही आहे, संगनमत नाही आहे, एक महत्त्वाची गोष्ट. आणि अलीकडे म्हणजे अगदी आजची, आता अभियोगधारक नेमका करू काय शकतो, ह्यांच्याकडे तिथल्या कार्यालयीन लोकांचे नंबर आहे, फोन नंबर्स आहे, त्याच्यावर हा फोन करेल. आणि त्याच्यावर हा फोन करून काय विचारेल की सर यादी केव्हा लागेल, तर ते म्हणेल पुढची तारीख. म्हणजे असा यादीचा जो विषय सुरू आहे दादा, तर काय म्हणून सांगा, इथे तारीख पे तारीख असा विषय सुरू आहे, लक्षात घ्या, तारीख पे तारीख.
पण जो न्याय आहे, इन्साफ आहे, तो आणखी आपल्याला काय सांगा मिळण्याच्या दृष्टिकोनात दिसत नाही. मग आता जसं आपण म्हणूया की ऑथेंटिक माहिती म्हणा किंवा काय म्हणून सांगा अधिकाऱ्यांनी पुरवलेली माहिती, मग यादी 15 तारखेनंतर लागेल ही सुद्धा अधिकाऱ्यांनी पुरवलेलीच माहिती होती. 24 ते 26 दरम्यान लागेल ही सुद्धा अधिकाऱ्यांनीच पुरवलेली माहिती होती. आणि त्याच्यानंतर आता जे आहे 24 ते 26 उलटून गेल्याच्यानंतर आता तांत्रिक अडचणी असं म्हटल्या जात आहे. पा लक्षात घ्या, तांत्रिक अडचणीमध्ये हे सांगितलं गेलं की उर्दू कन्वर्जन्स ओपन कन्वर्जनचा जो राऊंड आहे त्याच्यामुळे ते दोन राऊंड एकत्र रावताना तांत्रिक अडचणी येत आहे. बघा, नाही तेव्हा काय म्हटलं होतं की रविवारी सुद्धा यांनी याद्या लावल्या, आणि परवा म्हटलं की रविवारी वगैरे पवित्र पोर्टलचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे गेल्या रविवारी बघा पवित्र पोर्टलचे कर्मचारी अवेलेबल नाही आहे, तंत्रज्ञ अवेलेबल नाही आहे, अशी कारणं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आता बघा, म्हणजे पूर्वी याद्या रविवारी लावल्या, बुलेटिन 11:30 टाकतात, आणि इथे काय म्हणून सांगा काही नेतेसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून असं बोलतात की जो अधिकारी वर्ग आहे म्हणतात, तर तो अधिकारी वर्ग अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रचंड प्रॉपर काम करत आहे असं हे सांगतात. बघा, अत्यंत प्रामाणिक आहे, प्रचंड प्रॉपर काम करत आहे. तर असेलही, मग आता रविवारी तुम्ही तांत्रिक अडचणी, कर्मचारी वर्ग नाही आहे, पाऊस आहे, नेटवर्क कोलमडलं, अशी प्रत्येक काही ना काहीतरी कंटेंट हे शोधू शोधू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, हे लक्षात घ्या. आणि जसेही हे लोक त्यांना फोन करतात, मेसेज करतात, विचारतात, आणि विचारल्याच्या नंतर ते फोन करून सांगतात की अशा अशा प्रकारची अडचण आहे, आणि नक्की तशाच प्रकारची अडचण आहे की नाही, किंवा पडद्यामागे काही यांचा वेगळा प्लॅन आहे, किंवा काही वेगळं चाललेलं आहे, तर हे समजायला आपल्याला मार्ग नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. बघा, अलीकडेच आता कार्यालयातून काय माहिती मिळत आहे आपल्याला, काय म्हणते की यादी शुक्रवारी लागेल, म्हणजे असा शुक्रवारचा काय मुहूर्त आहे का? आणि एवढंच नाही, शुक्रवारी नाही लागली तर मंगळवारी लागेल. म्हणजे मला सांगा, जे तांत्रिक अडचणी आहे ते असं काही तांत्रिक अडचणींनी यांना सांगितलं आहे का की मी शुक्रवारी दूर होईल आणि शुक्रवारी दूर नाही झाली तर मंगळवारी दूर होईल, असं काही सांगितलं आहे का? नाही, हे लक्षात घ्या. एवढंच नाही, पा लक्षात घ्या, इथे बरेच असे अभिव्यता धारक आहे जे रोजच आयुक्त कार्यालयाशी निगडीत आहे, इथे पोहोचलेले आहेत, जात आहेत. तर आता तुम्हाला सांगतो ही यादी काय म्हणू, इथे संयमाचा, आपल्या अभिव्यता धारकांचा जो संयमाचा बांध आहे, लक्षात घ्या, अभियोग्यता धारकाचा जो संयमाचा बांध आहे तो मित्रांनो तुटत चाललेला आहे. तर आपल्याला आयुक्तालयांना, आयुक्त कार्यालयाला एक अल्टिमेटम देणं जरुरी आहे. बघा, एका निवेदनाद्वारे जे आपले विद्यार्थी पुण्यामध्ये स्थित असतील, लक्षात घ्या, पुण्यामध्ये स्थित असतील, ते सर्व अभियोग्यता धारक या सर्वांनी, म्हणजे आपण मेल तर करायचाच आहे पण एक निवेदन अल्टिमेटम असं देणं जरुरी आहे की तुम्हाला म्हणजे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी. आता बघा, तुम्ही म्हटलंय ना शुक्रवारी लावेल किंवा मंगळवारी लावेल, मग एक तर तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, एक तर हा शुक्रवारचा अल्टिमेटम किंवा काय म्हणून सांगा मंगळवारचा अल्टिमेटम. समजा शुक्रवारी यादी लागेल, ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे तुमच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याशिवाय यादी, लक्षात घ्या, लावणे हे किती पट महत्त्वाचं, त्यापेक्षा अचूक लावणे हे महत्त्वाचं आहे असं त्यांचंच म्हणणं आहे. मग त्यांच्याच मतानुसार आपण त्यांना शुक्रवारचा किंवा मंगळवारचं वेळ देऊन त्यांना एक निवेदन देणं जरुरी आहे, आणि त्याच्यात सांगणं जरुरी आहे की तुम्ही जर समजा शुक्रवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत यादी जर नाही लावू शकले तर मग बुधवारपासून आपल्याला काहीतरी अभियोग्यता धारकांना सर्व लोक मिळून काही ना काही स्टेप घेणं जरुरी आहे. बघा, म्हणजे जोपर्यंत यांच्यावर प्रेशर येणार नाही तोपर्यंत तांत्रिक अडचणींच्या मागे हे सुद्धा हात धुवून लागणार नाही, आणि यादी लावण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हे अधिकारी वर्ग सुद्धा मेहनत करणार नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. कारण कोणतीच यादी जी आहे शिक्षक भरतीची अशी मित्रांनो सहजासहजी लागलेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आता जर समजा आपल्याला म्हणजे यादी लावणंच घ्यायची असेल आणि ते यादी लावत नसतात तर प्रत्येक वेळेस अभियोग्यता धारक जो असतो ना, तर हा अभियोग्यता धारकच यादी लावून घेत असतो, म्हणजे यादी लावण्यासाठी त्यांच्या मागे प्रचंड पाठपुरावा करत असतो आणि तेव्हा ती यादी कुठेतरी लागत असते, हे लक्षात घ्या. म्हणून मग यांना तुम्हाला सांगतो की शुक्रवारचा किंवा मंगळवारचा आपला अल्टिमेटम देणं जरुरी आहे, आणि त्याच्यानंतर बुधवारपासून अभियोग्यता धारकाने स्वतः ॲक्टिव्ह मोडवर येणं जरुरी आहे. त्यासाठी सर्व लोक मिळून काही ना काही संगनमत करून काय करता येईल, कोणती ॲक्टिव्हिटी करता येईल, म्हणजे तिथे आयुक्त कार्यालयामध्ये ठाण मांडून बसता येईल का, किंवा म्हणजे इतर कोणतेही तुम्ही म्हणजे ट्विटर वॉर म्हणा किंवा काय म्हणून सांगा मेल म्हणूया किंवा आपण सर्वत्र निवेदनं म्हणा, तर ह्या गोष्टी याच्यापैकी काही ना काही आपल्या करता येईल. त्याच्याशिवाय काय म्हणून यादी आता हे पटापट लावतील, आणि आतापर्यंत जी कारणं झाली त्या कारणामधली तथ्यता किंवा खरेपणा
असतीलही आणि तुमच्यापर्यंत ज्या युट्यूबरनी पोहोचवली त्या युट्यूबरला सुद्धा सत्य माहीत नाही. बघा, तुमच्यापर्यंत ज्या युट्यूबरने पोहोचवली त्यालाही सत्य माहीत नाही, त्याला ऐकतला यातला अधिकारी जे सांगतो तेवढंच तो आपल्यापर्यंत सांगत असतो. हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून स्वतः अभियोग्यता धारक जोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही, काहीतरी कृती करत नाही, तोपर्यंत ते यादी लावण्याच्या प्रक्रियेला वेग येणार नाही असं मला तरी वाटतं. भले होऊ शकते माझं मत स्वतःचं आहे, चुकीचं होऊ शकते, तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती राहू शकते, पण तरीही यांची काय म्हणून सांगा, यांना जागरूक ठेवण्यासाठी, यांना पटपट कामी ठेवण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच मित्रांनो बघा, पुढे या याद्या तर लागतीलच, पण सोबत पुढे तुम्हाला माहिती आहे सर्वांना की TET TIT ह्या गोष्टीसुद्धा पुढे प्रस्तावित आहे. बघा, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यांची TET होणार आहे असं प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT प्रस्तावित आहे. म्हणजे याद्या लागल्यानंतर किती पोरं लागणार आहे, तर आणि जे बाकीचे एक एक दोन दोन चार चार मार्काने विद्यार्थी आहे त्यांनी अभ्यासाच्या प्रवाहामध्ये असणं जरुरी आहे. बघा, MPSC TIT TET पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मोफत बॅच आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता यूट्यूब लाईव्ह असते. त्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा. सोबतच महाराष्ट्रातील सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपमध्ये मिळते. बघा, सर्व विषय 999 रुपयात T-Series आपल्याला या ठिकाणी मिळतंय. बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 1099 रुपयात सर्व विषय आणि T-Series या ठिकाणी मिळतंय. पोलीस भरती 999, सर्व सेवा 999. बघा, सर्व पेड बॅचसोबत तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा जशी असेल त्या स्वरूपात T-Series मोफत मिळतंय. संपूर्ण याच्यात बॅचमध्ये काय मिळतं, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs, मोफत T-Series, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करा. आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी क्लासच्या माध्यमातून TET TIT पास केलेला आहे आणि गेल्या शिक्षक भरतीमध्ये आपल्या क्लासने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रेकॉर्ड म्हणजे 1000+ विद्यार्थी लावलेले आहे. तर तुम्ही पुढे यशाचे भागीदार होण्यासाठी लगेच ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.